तर येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भाजपला भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. खरं तर आज शेतकरी बांधव स्वतःसाठी लढताना आपण बघतोय, आणि शेतकरी बांधव स्वतःसाठी लढत असताना, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये याच भाजपचे खासदारांची मुलं असतील किंवा याच भाजप पक्षाच्या मंत्र्यांची मुलं असतील, ही शेतकऱ्याच्या अंगावरती गाड्या घालण्याची भूमिका घेत आहेत. आज देशामध्ये विघातक प्रवृत्ती जन्माला येते. ज्यांनी देशामध्ये भांडणं लावली, ज्यांनी जाती जातींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, ज्यांनी देश तोडण्याचा प्रयत्न केला, अशा लोकांच्या हाती आज आपल्या देशाची सत्ता आहे आणि राज्यातली देखील सत्ता आहे. खरं तर भाजपच्या काळामध्ये महापुरुषांचा अपमान आपण सर्वजण होताना बघतोय. कुणी उठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बोलत, कुणी उठत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलत, कुणी उठत शाहू फुले आंबेडकरांचा अपमान होईल अशा पद्धतीचे वक्तव्य करतायत. या पुरोगामी महाराष्ट्रातली स्वाभिमानी जनता म्हणून आपल्यापैकी प्रत्येकाला राग आला पाहिजे की ज्या महाराजांनी मराठी माणसाचा पाठीचा कणा नेहमी ताट राहायला शिकवला, जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रात नव्हे तर संबंध भारत देशातल्या प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिला, ज्या फुले दाम्पत्यांनी शिक्षणाचा अधिकार आपल्याला सर्वांना मिळवून दिला, अशा लोकांचा जर अपमान आपल्या महाराष्ट्रामध्ये होत असेल तर येणाऱ्या 2024 निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी भाजपला भीमटोला देण्याची आवश्यकता आहे. खरं तर आज शेतकरी बांधव स्वतःसाठी लढताना आपण बघतोय, आणि शेतकरी बांधव स्वतःसाठी लढत असताना, स्वतःच्या हक्कासाठी आंदोलन करत असताना उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये याच भाजपचे खासदारांची मुलं असतील किंवा याच भाजप पक्षाच्या मंत्र्यांची मुलं असतील, ही शेतकऱ्याच्या अंगावरती गाड्या घालण्याची भूमिका घेत आहेत. खरं तर आज महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शाहू महाराजांचा विचार जोपासण्याची वेळ आलेली आहे. सहज एक घटना वाचनामध्ये आली, पहिलं महायुद्ध चालू होतं, शेतकरी बांधवांना शेतीची अवजार कमी पडत होती, माझ्या तोफा वितळून तुम्ही शेतकऱ्यांना अवजार बनवून द्या, पण शेतकरी बांधवांना शेतीसाठी अवजार कमी पडली नाहीत पाहिजेत, ही भूमिका छत्रपती शाहू महाराजांनी घेतली. आज माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, आव्हान आहे कि शेतकरी बांधवांनो, या मातीची पुन्हा एकदा मशागत करण्याची वेळ आज आलेली आहे. आपल्या या मातीची मशागत करून यामध्ये नवीन बीज आपल्याला रोवायचं आहे, आणि पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या बीजाला पुन्हा एकदा वटवृक्ष भूमिका आज आपण सर्वांनी स्वीकारली पाहिजे. खरं तर आज गेले अनेक दिवस आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये फिरतोय, कोल्हापूरमध्ये जातीय तेढ निर्माण केली जाते, जी जनता जी भूमी छत्रपती शाहू महाराजांचा विचार मानते. साहेब मी आज तुम्हाला सांगू इच्छितो, छत्रपती शाहू महाराजांचं आगमन आज आपल्या सभेच्या ठिकाणी झालेलं आहे.
छत्रपती शाहू, छत्रपती शाहू महाराजांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करावं की येणाऱ्या काळातली ही लढाई ही शाहू महाराजांच्या विचारांची अस्तित्व विचार अस्तित्वाची लढाई असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आपल्याला या कोल्हापूरच्या भूमीमध्ये महाराष्ट्राच्या भूमीमध्ये शाहू महाराजांचे विचार टिकवण्याचं आव्हान आज आपल्या पुढे आलेलं आहे. खर तर गेले अनेक दिवस कोल्हापूरमध्ये फिरतोय, कोल्हापूरकरांच्या अनेक भावना आम्हाला समजून घ्यायची वेळ मिळाला. आज चंद्रयान हे जे चंद्रावरती गेलेलं आहे त्याच्याबद्दल मी मनापासून शास्त्रज्ञांचा आभार मानतो आणि अभिनंदन सुद्धा करतो. पण कोल्हापुरातल्या लोकांची एक भावना झालेली आहे की कोल्हापुरातल्या लोकांनी स्वतःच्या गाडीचं नाव सुद्धा आता चंद्रयान ठेवायला चालू केलेलं आहे. कारण कोल्हापुरातले रस्ते हे सुद्धा चंद्रासारखे झालेले आहेत अशी परिस्थिती आणि अशी भावना कोल्हापुरातल्या लोकांची झालेली आहे. आज कोल्हापूर मधला तरुण आहे तो बेघर झालेला आहे, त्याच्या हाताला काम नाही, असे तरुण साहेब आज आपल्याकडे फार मोठ्या अपेक्षेने बघतायत. आपण पुण्याला आयटी पार्क उभं केलं, काही दिवसांपूर्वी सोलापूरला आयटी पार्क उभा केलं. कोल्हापुरातल्या तरुण सहकाऱ्यांची भावना आहे की आपण कोल्हापूरला सुद्धा आयटी पार्क उभं करावं अशी मागणी कोल्हापुरातल्या स्वाभिमानी जनतेची आहे. त्यामुळे आज बिघडत चाललेल्या राजकारणाकडे बघत असताना सर्व तरुण सहकाऱ्यांनी एकजूट झालं पाहिजे, सर्व पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी एकजूट झालं पाहिजे, कार्यकर्त्यांनी एक गोष्ट लक्षामध्ये घेतली पाहिजे की येणाऱ्या काळात आपल्याला आपल्या रक्ताचं पाणी करावं लागलं तरी चालेल, आपल्या हाडाच्या कांड्या झाल्या तरी चालतील, पण 2024 पवार साहेबांच्या नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार स्थापन झालं पाहिजे आणि दिल्लीला पुन्हा एकदा महाराष्ट्राची ताकद दाखवून देण्याची वेळ आज आलेली आहे. त्यामुळे आज मी आपल्याला सर्वांना आवाहन करतो की येणाऱ्या काळात आपल्याला ताकदीनं लढायचं आहे, येणाऱ्या काळात आपल्याला जिद्दीनं लढायचं आहे. त्यामुळे संयम ठेवूया आणि पवार साहेबांचं मार्गदर्शन घेऊन 2024 निवडणुकीला पवार साहेबांचा पताका फडकूया, एवढंच आव्हान मी करतो. आणि माझे दोन शब्द मी संपवतो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.